दूध ते तूप असा तिचा प्रवास एक दुधाचं उदाहरण देऊन स्पष्ट करते. दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन, दूध म्हणजे आई वडिलांशी नातं, दूध म्हणजे माहेरशी नातं. सकस शुभ्र निर्भय स्वार्थाचं पाणी घालून वाढवता येत नाही, लगेच बेचं होतं. त्यावेळी तिला सगळं जग सुद्धा आपल्यासारखं सुंदर स्वच्छ दिसतं. त्यानंतर लग्नात कन्यादानाचं वीरजण दुधाला लागलं की त्याचं दही होतं. कुमारिकेची वधू होते. ही स्त्री पूर्ण आयुष्य ह्याच अवस्थेत घट्ट थिजून राहते. त्यानंतर सर्वसामान्यपणे स्त्रिया लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच संसाराच्या रवीने घुसळल्या जातात. आता त्यांची सून होते. सून म्हणजे ताक. ताक दूध जितकं सकस, ताक तितकंच बहुगुणी. सासरी सून ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नांवर तीच उपाय. दूध जितकं सकस, ताक तितकंच बहुगुणी. बडबडणारी सासू म्हणजे वात प्रकृती किंवा खवळलेला नवरा म्हणजे पित्त प्रकृती. ताक दोघांनाही शांत करतं. त्यानंतर जेव्हा माझं फलित काय असं ताक विचारतं, तेव्हा मऊ मुलायम नितळ लोण्याचा गोळा वर आलेला असतो. हे लोणी म्हणजे नवराशी नातं. ही लोणी ही तिची अंतिम अवस्था नसते, त्यामुळे ती कायम धरून ठेवता येत नाही. त्यानंतर तूप. नवऱ्याच्या प्रेमाचं तूप कडवून लोणी कडवून ती आता घरासाठी आजीचं रूप धारण करते. आजी म्हणजे तूप. लग्नात घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत हे तूप संपून जातं. शिरा असो, वरण भात असो किंवा बेसनचा लाडू, प्रार्थना घरासाठी सर्वांसाठी प्रार्थना करत तूप म्हणजेच आजी ही तिचं रूप संपून जातं. थँक्यू. इथे लगेच कोण आहे? आईस्क्रीम खाता बिचारो. या, येस, फोटो आहेत खाली बघा, तिकडे बघा. सुंदर असं स्पीच दिलंयचं.